पुढची बातमी पाहूयात. पिंपरी चिंचवडमध्ये 10 ते 15 जणांच्या टोळक्याकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली. शुक्रवारी रात्री 9 सुमारास बिजलीनगर परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे. भर रस्त्यामध्ये हातामध्ये कोयते घेऊन समाजकंटकांनी धुडगूस घातला. या घटनेमध्ये 5 ते 6 वाहनांचं नुकसान झालेलं आहे. दरम्यान केवळ दहशत माजवण्यासाठी हा सगळा प्रकार करण्यात आल्याची शक्यता आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.